राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामसेवकांकडून काढून घ्यावी या आणि इतर मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियननं आज धरणं आंदोलन केलं. ग्रामसेवकांवरील कामाचा ताण कमी करण्यात यावा, राज्यात अतिरिक्त कामाचा आणि नरेगा योजनेचा ताण असल्यामुळे 28 ग्रामसेवकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अनेक ग्रामसेवक विना चौकशी निलंबित केले आहेत. अनेक ग्रामसेवकांवर फौजदारी केसेस झाल्या आहेत. या मागे घेण्यात याव्यात, ग्रामसेवकांवर असलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीनं आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा करण्याचा इशाराही या संघटनेनं दिलाय. या धरणे आंदोलनामध्ये प्रशांत जामोदे, एकनाथ ढाकणे यांच्यासह ग्रामसेवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.